मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी अखेर आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. विधानसभेच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमामध्ये राज्यपालांच्या उपस्थितीत हा शपथविधी पार पडलाय. अजित पवार आज उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल बारामती राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळाला आहे. आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आदरणीय युवकांचे नेते या महाराष्ट्राचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाचा पदभार आज स्वीकारलेला आहे. निश्चितपणाने महाराष्ट्राची जनता ही दिवाळीपेक्षाही मोठी दिवाळी म्हणून आज महाराष्ट्रामध्ये साजरी करते. याचं कारण एक आहे की ह्या महाराष्ट्राचं नेतृत्व सक्षमपणाने निर्णय घेणारं असेल तर ते आदरणीय अजितदादा असतील. त्याच्यामुळं ही महाराष्ट्रातली युवक तरुण पिढी ही आदरणीय अजितदादांना आज उपमुख्यमंत्री पदाच्या विराजमानाच्या अनुषंगाने जी बघती ती खऱ्या अर्थाने आमच्यासारख्या कार्यकर्त्याला त्याचा खूप मोठा आनंद झालेला आहे. निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली हा महाराष्ट्र निश्चितपणाने चांगल्या पद्धतीचं काम करील. त्यांच्याबरोबर असणारी मंत्रिमंडळ देखील सक्षमपणाने काम करतील आणि चांगलं चांगलं काम करण्याची आदरणीय दादांची पद्धत आहे. त्याच्यामुळे हे सरकार 5 वर्ष नाही तर 15 वर्ष ही आघाडीचं सरकार निश्चितपणे महाराष्ट्रात राहणार आहे. त्याच्यामुळे आज आम्हाला सर्व बारामतीकरांना आनंद झालेला आहे. त्याच्यापेक्षा आनंद कुठं होणार नाही एवढंच सांगू इच्छितो. आज महाविकास आघाडीचा शपथविधी होता. मुख्यमंत्री सोडून चार आमदारांनी शपथविधी घेतला होता, परंतु आज 35 ते 40 आमदारांनी शपथविधी घेतलेले आहे. यामध्ये आमच्या बारामतीचे सर्वात लाडके मराठाचे युवकांचे प्रेरणास्थान जे आहेत ते अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. त्याबद्दल मी प्रथमतः अजितदादांचं हार्दिक अभिनंदन करतो. दादांना उपमुख्यमंत्री पद दिल्याबद्दल मी महाविकास आघाडीचं मी प्रथमतः अभिनंदन करतो. दादा एक सक्षम नेतृत्व आहे, प्रशासनावर पकड आहे. 30-35 वर्षापासून त्यांचं हे प्रशासनावर वचक आहे. कुठल्या खात्याचं कुठला कारभार कसा करायचा, कुठल्या कारभारानी जनतेचं भलं होतं हे दादांना माहिती आहे. आणि ह्यासाठी दादांना जे उपमुख्यमंत्री पद दिलेलं आहे ते महाविकास आघाडीला स्थिर सरकार देण्यासारखं आहे. प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज बारामती. व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज.